फर्स्ट वन इज फास्ट रिएक्टर, देन स्लो और थर्मल रिएक्टर, एंड थर्ड वन इज इंटरमीडिएट रिएक्टर. मीन्स इन द फास्ट रिएक्टर मीन्स स्पीड ऑफ न्यूट्रॉन एनर्जी इज फास्ट. म्हणजे काय होत आहे, जी न्यूट्रॉन एनर्जी आपण रिलीज करतोय किंवा जी बंबार्ड करतोय त्याचं स्पीड काय आहे, या रिएक्टर मध्ये फास्ट स्पीड यूज केलेलं आहे. देन सेकंड वन इज स्लो और थर्मल रिएक्टर, इन दॅट द न्यूट्रॉन एनर्जी स्पीड इज लेस एज कम्पेअर टू अदर. देन थर्ड वन इज इंटरमिजिएट रिएक्टर, इन दॅट काय, यामध्ये काय केलं आपण, आता फास्ट रिएक्टर मध्ये काय जे न्यूट्रॉन एनर्जीचं स्पीड आहे ते काय हाय, अँड स्लो और थर्मल रिएक्टर मध्ये काय लो आहे. तर त्यामुळे काय होतंय, फास्ट स्पीड जर असेल तर काय होतं, रिएक्शन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय होतात, रिएक्शन मध्ये पार्ट घेत म्हणजे पार्टिसिपेट होत नाही. त्यामुळे काय होतं, आपलं न्यूट्रॉन एनर्जी जी काय होते वेस्ट होते. आणि त्याच्या आणि स्लो और थर्मल रिएक्टर मध्ये काय होतंय, न्यूट्रॉन एनर्जीचं स्पीड काय लेस आहे. त्यामुळे काय होतंय, जे आपलं रिएक्शन टाइम आहे, चेन रिएक्शनसाठी जो टाइम लागणार आहे तो काय होता आपला मोर टाइम लागतोय. त्यामुळे काय होतं, आपलं जी एनर्जी प्रोड्यूस करायची आहे ती प्रोड्यूस करण्यासाठी मोर टाइम रिक्वायर्ड आहे. तर या दोन्हींचे जे ड्रॉबॅक्स आहे ते ओव्हरकम करण्यासाठी काय केलंय, इंटरमिजिएट रिएक्टर युज केलंय. त्यामध्ये काय केलंय, जे न्यूट्रॉन एनर्जीचं स्पीड आहे ते काय केलंय, एकतर खूप स्लो पण नाही ठेवलं आणि खूप फास्ट पण नाही केलंय. तर काय केलंय, स्पीड आपण दोन्हींच्या म्हणजे मॉडरेट स्पीड जी असणार आहे, दोन्हींचं इंटरमिजिएट स्पीड जी असेल ते आपण स्पीड मेंटेन करतो न्यूट्रॉन एनर्जीचं. ते जिथे मेंटेन करतो त्या रिएक्टरला काय म्हणतो आपण, इंटरमिजिएट रिएक्टर. सेकंड वन इज बेस्ड ऑन फ्युअल यूज. सो इन द न्यूक्लियर रिएक्टर टू टाइप्स ऑफ फ्युअल इज यूज. फर्स्ट वन इज नॅचरल युरेनियम अँड सेकंड वन इज एनरिच्ड युरेनियम. बिकॉज युरेनियम इज अवेलेबल इन नेचर इन व्हेरी वास्ट क्वांटिटी ऑर लार्ज क्वांटिटी, करेक्ट. तर आपण बघितलं होतं युरेनियमचं किती आपल्याला नेचरमध्ये किती अवेलेबल आहे, तर जवळपास 99.3% काय आपल्याला युरेनियम, 99.28% युरेनियम हा अवेलेबल आहे आपल्याला नॅचरल युरेनियम, करेक्ट. नॅचरल युरेनियम पासून आपण काय करतो, इनरिच्ड युरेनियम फाइंड करतो. त्यामुळे काय होतं, आपल्याला न्यूक्लिअर जे प्रोडक्ट न्यूक्लिअर मटेरियल जे आहे ते काय, युरेनियम इज अवेलेबल इन लार्ज क्वांटिटी, करेक्ट. त्यामुळे काय, आपण दोन टाइप्स मध्ये डिवाइड केलेलं आहे रिएक्टरला, दोन टाइप मध्ये डिवाइड करतो. फर्स्ट वन इज नॅचरल युरेनियम फ्युअल रिएक्टर. इन दॅट रिएक्टर वी यूज नॅचरल युरेनियम ऍज अ फ्युअल. अँड सेकंड वन इज इनरिच्ड युरेनियम फ्युअल रिएक्टर. इन दॅट इनरिच्ड युरेनियम इज यूज ऍज अ फ्युअल. इनरिच्ड युरेनियम ऑफ 5-10% ऑफ युरेनियम 235 इज यूज ऍज अ फ्युअल. म्हणजे इनरिच्ड युरेनियम म्हणजे काय, किती कुठे कसं यूज करतो आपण, तर 5-10% म्हणजे या रिएक्टर मध्ये काय करतो आपण, 5-10% इनरिच्ड युरेनियम यूज करतो. 5-10% कशाच्या, तर युरेनियम 235 म्हणजे आपला नॅचरल युरेनियम जो आहे त्याचा 5-10% हा काय असतो, इनरिच्ड युरेनियम यूज करतो आपण. ओके, देन थर्ड वन इज बेस्ड ऑन कुलंट यूज. म्हणजे इथे आपण आता कुलिंग मीडिया किंवा हीट ट्रान्सफर मीडियम जो असणार आहे तो कोणता यूज केलाय त्यावरून हे टाइप्स आपण डिवाइड करतो. फर्स्ट वन इज वॉटर कूल्ड रिएक्टर, देन हेवी वॉटर कूल्ड रिएक्टर. नेक्स्ट वन इज लिक्विड मेटल. लिक्विड मेटल मध्ये दोन टाइपचे मेटल यूज करतो आपण. फर्स्ट वन इज सोडियम अँड नेक्स्ट अनदर वन इज बिस्मथ. अँड लास्ट वन इज गॅस कूल्ड रिएक्टर. सो इन वॉटर कूल्ड रिएक्टर वी यूज वॉटर ऍज अ कूलंट. म्हणजे काय करतो आपण, वॉटर जे ते काय करतो आपण, हीट ट्रान्सफर करण्यासाठी किंवा जे टेम्परेचर हाय टेम्परेचर असणार आहे रिएक्टर मध्ये त्याला काय करतो आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे, किंवा आपल्याला काय करतात प्लांट रन करायचं आहे म्हणजे काय करायचं, स्टीम मध्ये स्टीम पाहिजे बरोबर रन करण्यासाठी. तर त्यासाठी आपण काय करतोय, वॉटर यूज करतोय. वॉटर यूज करून काय केलं आपण, स्टीम जनरेट केली आणि त्या स्टीमचा यूज करून आपण टर्बाइन रोटेट केलं. देन नेक्स्ट वन इज हेवी वॉटर कूल्ड रिएक्टर. तर हेवी वॉटर मध्ये काय करतो आपण, हेवी वॉटर म्हणजे D2O बरोबर, नॉर्मली काय आपलं H2O. तर इथे काय असतं,
हायड्रोजन ऐवज अपन ड्यूटोरियम यूज करतो, करेक्ट, हेवी वॉटर मध्ये। म्हणजे त्यांचं हेवी वॉटर का असतं, हायड्रोजन एक मॉलिक्यूल त्यामध्ये का असतो, एक ऍटम जास्त असतो हायड्रोजनचा। नेक्स्ट वन इज लिक्विड मेटल कूल्ड रिएक्टर। दीज रिएक्टर्स आर युजफुल व्हेन द रिएक्टर हॅज वर्क ऍट हाय टेम्परेचर अँड प्रेशर। म्हणजे काय, आता हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर असेल तर तिथे आपण वॉटर युज करू शकत नाही, कारण की वॉटरचा बॉइलिंग पॉइंट काय आहे, लेस आहे, करेक्ट, ऍज कम्पेअर टू मेटल्स। त्यामुळे आपण काय करतोय, ज्या ठिकाणी आपल्याला हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर रिक्वायर्ड आहे तिथे आपण काय करतो, लिक्विड मेटल कूल्ड रिएक्टर जे आहे ते यूज करतो। तर न्यूक्लियर, आपण जेव्हा लिक्विड मेटल रिएक्टर युज करतो त्यामध्ये काय युज, सोडियम जेव्हा युज करतो त्यावेळेस काय, व्हेन वर्किंग विथ सोडियम रेजेस द प्रॉब्लेम ऑफ करोजन सिन्स इट रिएक्ट विथ वॉटर अँड बर्न्स इन एअर। म्हणजे काय होतंय, सोडियमला काय आहे, सोडियमची प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे की त्याला काय होतं, आपण जर वॉटर मध्ये ठेवलं नाही म्हणजे एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आलं तर ते काय होतं, बर्न होतो, हा त्याचा काय डिसएडव्हान्टेज आहे। त्यामुळे काय होतंय, आणि जेव्हा आपण सोडियम युज करतो त्यावेळेस काय होतं, रिएक्टरचं करोजन जास्त होतं, त्यामुळे रिएक्टर डॅमेज होतो। लास्ट वन इज गॅस कूल्ड रिएक्टर। दीज रिएक्टर्स प्रेझेंट डिफिकल्टी व्हेन गॅसेस आर युज अंडर प्रेशर। म्हणजे काय होतंय, आता आपण प्रेशराइज गॅसेस युज करतो, करेक्ट, पण जर आपण प्रेशर लो झाला आपल्या सिस्टीम मधलं तर त्यावेळेस काय होतं, प्रॉब्लेम येतात गॅस कूल्ड रिएक्टर मध्ये। फोर्थ वन इज बेस्ड ऑन मॉडरेटर युज। म्हणजे आता इथे आपण मॉडरेटर जे असणार आहे, मॉडरेटर म्हणजे काय सांगू शकता कोणी, प्रिव्हियस लेक्चरला बघितलं होतं आपण मॉडरेटर म्हणजे काय, सांगायच कस आपण ते, अभिषेक सांगू शकतो का? ओके, मॉडरेटर म्हणजे काय, आपण न्यूट्रॉनचा स्पीड रिड्यूस करण्यासाठी युज करतोय त्याला काय म्हणतो आपण मॉडरेटर, करेक्ट। म्हणजे काय करायचं आपल्याला, इथे न्यूट्रॉनचा स्पीड रिड्यूस करायचंय किंवा काय करायचं आहे, कंट्रोल करायचंय, त्यासाठी आपण काय युज करतोय, मॉडरेटर। तर आता जे कोणत्या टाईपचा मॉडरेटर युज करतोय त्यावरून काय झालंय, थ्री टाईप्स मध्ये आपण काय केलंय, रिएक्टरला डिवाइड केलंय। फर्स्ट वन इज वॉटर अँड हेवी वॉटर रिएक्टर, देन सेकंड वन इज ग्राफाइट रिएक्टर। म्हणजे इथे काय केलं आपण, ग्राफाइट मटेरियल जे आहे त्याला काय, ते आपण ऍज अ मॉडरेटर युज केलंय। आणि लास्ट वन इज बेरिलियम रिएक्टर, इन दॅट वी यूज बेरिलियम मटेरियल ऍज अ मॉडरेटर। म्हणजे आपण काय केलं, आता मॉडरेटर कोणत्या मटेरियलचा युज केलंय त्यावरून काय केलंय, हे थ्री टाईप्स मध्ये आपण काय केलंय, न्यूक्लिअर रिएक्टरला डिवाइड केलंय। आता मॉडरेटर म्हणून आपण काय युज केलंय, एकतर वॉटर ऑर हेवी वॉटर युज करू शकतो, युज करतो। सेकंड वन इज ग्राफाइट मटेरियलचे जे रॉड्स असतील ते युज करतो, आणि नेक्स्ट वन इज बेरिलियम मटेरियलचे रॉड्स युज करतो। लास्ट वन इज बेस्ड ऑन टाइप ऑफ कोर युज। म्हणजे आता जे आपण कोर युज करणार आहे त्याला काय केलंय, त्यावरून टाईप्स पडले। फर्स्ट वन इज होमोजिनियस रिएक्टर अँड सेकंड वन इज हेट्रोजिनियस रिएक्टर। होमोजिनियस रिएक्टर मीन्स बोथ फ्युअल अँड मॉडरेटर रिप्रेझेंट ए युनिफॉर्म मिक्सचर इन द फ्ल्युइड फॉर्म। म्हणजे काय केलंय, आता जे फ्युअल आणि मॉडरेटर जे असणार आहे ते काय केलंय, दोन्ही युनिफॉर्म आहे, करेक्ट, बोथ आर युनिफॉर्म मिक्सचर। म्हणजे काय, दोन्हींचं युनिफॉर्म मिक्सचर म्हणजे एकत्र मिक्स आहे, आणि कोणत्या फॉर्म मध्ये असणार ते, तर लिक्विड फॉर्म मध्ये असतात, करेक्ट। या रिएक्टरचं काय, मग बेटर हीट ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स आहे, आणि इट्स कंट्रोल इज बेटर बिकॉज मॉडरेटर फ्युअल अँड मॉडरेटर इन द फॉर्म ऑफ इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ लिक्विड। मॉडरेटर लिक्विड फॉर्म मध्ये आणि ते वेल मिक्सचर आहे किंवा युनिफॉर्म मिक्स झालेलं आहे, त्यामुळे काय होतं, न्यूट्रॉनचं जे स्पीड आहे आपल्याला ते रिड्यूस करायचं असेल तर ते काय करू शकतो, म्हणजे इझिली रिड्यूस करू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो। त्यामुळे काय, याचं कंट्रोल काय आहे, बेटर आहे। आणि हे ट्रान्स लिक्विड फॉर्म मध्ये असल्यामुळे काय होतं, हे ट्रान्सफर जे आहे आपण ते काय होतोय,
इजीली करू शकतो. देन आता हे झाले आपले ऍडव्हान्स, या टाइपचे काय झाले ऍडव्हान्टेज झाले होमोजिनियसचे, करेक्ट. पण कोणती सिस्टीम असेल त्याचे काय असतात डिसएडव्हान्टेजेस पण असतात. तर होमोजिनियस मध्ये एक डिसएडव्हान्टेज असा आहे, द रिपेअर ऑफ दिस रिएक्टर पजेस द प्रॉब्लेम सिन्स मिक्सचर इज हायली रेडिओक्टिव्ह. म्हणजे काय, आता लिक्विड फॉर्म मध्ये आपलं काय फ्युअल आणि मॉडरेटर प्रेझेंट आहे. तर लिक्विड फॉर्म मध्ये आपलं फ्युअल म्हणजे काय, फ्युअल म्हणजे काय, आता इथे न्यूक्लिअर मटेरियल आहे, करेक्ट. तर न्यूक्लिअर मटेरियलची प्रॉपर्टी काय, रेडिओक्टिव्ह असतात, करेक्ट. ते लिक्विड फॉर्म मध्ये, त्यामुळे काय, जर रिपेअर करायचं असेल तर ते हँडल करणं काय प्रॉब्लेमॅटिक आहे. सेकंड वन काय, हेट्रोजिनियस रिएक्टर. इन दॅट द फ्युअल यूज इन दिस रिएक्टर इज इन सॉलिड फॉर्म अँड कूलंट इज इन द लिक्विड फॉर्म. म्हणजे काय केलं, आता जे आपण फ्युअल युज करतोय त्याला काय केलंय, सॉलिड फॉर्म मध्ये युज केलंय, बरोबर. म्हणजे रॉड्स वगैरे, रॉड्स टाइप मध्ये वगैरे आपण काय करतो, त्याला फ्युअल युज करतो. आणि जे कूलंट म्हणून, जे कूलंट जे युज करतो आपण, ते कोणत्या फॉर्म मध्ये, तर लिक्विड फॉर्म मध्ये. तर यामध्ये काय केलं आपण, इन दिस टाइप ऑफ रिएक्टर द फ्युअल रॉड्स इज, द फ्युअल रॉड्स आर इन्सर्टेड इन मॉडरेटर्स अँड दीज आर अरेंज इन सम रेग्युलर ऑर्डर सो एज टू जनरेट हीट एनर्जी युनिफॉर्मली. म्हणजे काय केलं, आता आपण जे फ्युअल रॉड्स आहे ते आपण काय केले, मॉडरेटर मध्ये काय केलं, इन्सर्ट केले, आणि त्यांची अरेंजमेंट अशी केली, एक अरेंज कशी केली, वेल शेप मध्ये किंवा रेग्युलर शेप मध्ये. म्हणजे काय केलं आपण, आता एक डिस्टन्स, म्हणजे दोन्हीमधला डिस्टन्स वगैरे, परत जी अरेंजमेंट असणार आहे ती काय केली, एक प्रॉपर अरेंजमेंट केली. त्यामुळे काय होतंय, जी हीट जनरेट होणार ती काय होणार आहे, युनिफॉर्म होणार आहे. सपोज जर आपण काय केलंय, फ्युअल रॉड काय केलं, एक साईडला इन्सर्ट केले, करेक्ट. तर काय होणार आहे, फ्युअल त्या साईडला काय होईल, न्यूक्लिअर रिएक्शन जास्त प्रमाणात होईल, आणि हीट तिकडे काय होईल, हाय हीट काय होईल, प्रोड्यूस होईल. आणि अदर साईडला काय असेल, ऍज कम्पेअर टू दॅट साईड हीट काय असेल, कमी असेल. त्यामुळे काय होणार आहे, जो हीट मधला डिफरन्स असेल त्यामुळे काय होईल, रिएक्टर एक साईडला काय होऊ शकतं, जास्त हीट प्रोड्यूस झाल्यामुळे डॅमेज होऊ शकतं. आणि आपल्याला जे व्यवस्थित जे हीट ट्रान्सफर वगैरे करायची ती काय होणार आहे, होणार नाही. हा प्रॉब्लेम अवॉइड करायच्यासाठी आपण काय करतो, जे फ्युअल रॉड जे आहे ते आपण काय केलं,